एखादं लक्ष्य आहे, त्या लक्ष्यापर्यंत आपला बाण पोहोचत नाही, अलीकडेच बाण पडतो, कमी पडतो. देवाने सांगितलेल्या गोष्टी करण्यापर्यंत आमची धाव जात नाही, आम्ही कमी पडतो. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले, कमी पडलेले, अंतरले आहेत. मिसिंग द मार्क. हे जे मिसिंग द मार्क होत की देवाला संतोष देणं हे आमचं ध्येय होतं. देवाचा उद्देशच मुळी मनुष्याला निर्माण करण्याच्या पाठीमागं हा होता की देवाला आम्ही संतोष द्यावा. आणि देवाला कसा संतोष देऊ शकतो? तर देवाची इच्छा पूर्ण करून. परंतु प्रत्येकाने आम्ही आपापला मार्ग पकडला होता, आम्ही आमच्या इच्छेने चालत होतो. तुम्हाला माहित आहे का, जे रुथच्या अभ्यासाच्या वेळेला उपस्थित होते त्यावेळेला आपण पाहिलं, शास्त्यांच्या काळात काय स्थिती होती, शास्त्यांच्या आमदानीत, हे रुथच्या पहिल्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं. किंवा तेव्हा शास्त्यांच्या आमदानीत एक मनुष्य होता आणि त्याची पत्नी होती. काय होतं त्या मनुष्याचं नाव? अलीमलेख. माझा देव माझा राजा आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याची पत्नी नामी, म्हणजे मनोरम. ज्या वेळेला आमचं जीवन असं होतं की माझा देव हा माझा राजा आहे, त्यावेळेला आमचं जीवन नामीनी भरून जातं, म्हणजे मनोरम गोष्टींनी भरून जातं. पण हे कधी? तर शास्त्यांच्या आमदानीत ह्या गोष्टी चालत होत्या. आणि शास्त्यांच्या आमदानीचं काय वैशिष्ट्य होतं? तर शास्त्याच्या पुस्तकातील शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यावेळेला इस्रायलावर कोणी राजा नव्हता, आणि ज्याला जसं बरं वाटत तसं तो वागत असे. म्हणजे इस्रायलावरती कोणी राजा नव्हता, म्हणजे इस्रायलाचे लोक देवाला आपला राजा मानत नव्हते. आणि प्रत्येक जण आपल्या मनाचे राजे झाले होते, आणि ज्याला जसं बरं वाटायचं तसं तो करत होता, स्वतःची इच्छा पूर्णतेला नेत होता. प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही स्वतःची इच्छा पूर्णतेला नेतो, देवाची इच्छा पूर्ण करत नाही, त्यावेळेला आम्ही त्याच्या गौरवाला कमी पडतो, त्याला गौरव देण्यामध्ये कमी पडतो. आणि मग आम्हाला गरज पडते होमारपणाची. आम्ही कमी पडलेलो आहोत, आणि कमी पडणं हे देखील पाप आहे, आणि ह्या पापाबद्दल प्रायश्चित्त कोण देणार? आमची ही कमी कोण भरून काढणार? आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आला आणि तो म्हणतो, हा मी आलो आहे. त्याची इच्छा पूर्ण करायला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आमची कमी घटी कमी करायला. एखादा आजार झाला, कधी कधी तर आपण म्हणतो ॲनिमिया झाला, रक्ताची कमतरता आहे, आयर्न कमी आहे, बी कॉम्प्लेक्स कमी आहे, डेफिशियन्सी झाली असं आपण म्हणतो. तर ही डेफिशियन्सी आमच्यामध्ये जी होती, ही डेफिशियन्सी आत्मिकरित्या हे एक पाप आहे. आणि या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी, म्हणजे ती डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी प्रभू आला होमार्पण बनून. आता त्याच्यामुळं आम्ही देवाला होमार्पण करू शकतो. बंधुजनो, देवाच्या करुणांमुळे मी तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला प्रिय अशी यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समर्पित होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या. आणि प्रभू येशू म्हणतो की जो कोणी माझा अनुयायी होऊ इच्छितो त्याने स्वतःचा नाकार करावा. कारण येशू ख्रिस्ताने होमार्पण करताना प्रथम स्वतःचा नाकार केला, स्वतःच्या इच्छेचा नाकार केला, आणि
आपला वधस्तंभ घेतला, तो पुढे गेला आणि तोच मार्ग तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्याला करायचा, जो प्रभूने केलेला आहे, स्वतःचा नाकार करायचा आहे, आपला वधस्तंभ घ्यायचा आहे आणि प्रभूच्या मागे चालायचं आहे, तेव्हा देवाला सुवासिक असं हव्य होमार्पण आमच्याकडून देवाला सादर केलं जाईल.